कीजिए माधव कानगुले चैनल को। नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, आपण जर माझ्या चैनल वरती नवीन असाल तर कृपया व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या लाल सब्सक्राइब बटणाला टच करून माझे चैनल सब्सक्राइब करा, कारण सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात वेळोवेळी नवनवीन बातम्या मी नेहमी घेऊन येत असतो। चला तर मित्रो, आज सुरू करूयात सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीतील एक नवीन बातमी। काय आहे बातमी, चला पाहूयात। मित्रो, दैनिक पुढारीमध्ये आज एक बातमी आलेली आहे, सातव्या वेतन आयोगावर आज फायनल शिक्कामोर्तब होणार आहे। काय शिक्कामोर्तब होणार आहे, आज कुठले निर्णय घेतले जाणार आहेत, त्याबाबतीत सविस्तर बघूया। राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। त्यावर गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे। बक्षी समितीने सुमारे 17 ते 18% पगारवाढ देण्याची शिफारस केली असली तरी राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर ज्यादा पगारवाढ देण्याची शक्यता आहे। 19 लाख सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी तसेच सुमारे 7 लाखापेक्षा जास्त पेन्शनधारक व शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे। त्यांना राज्य सरकार खुश खबर देणार आहे। केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोग लागू केल्यापासून राज्य सरकारी कर्मचारीही सातव्या वेतन आयोगासाठी आग्रही होते। बक्षी समितीने काही दिवसापूर्वीच आपला यासंबंधीचा अहवाल दिला होता। त्यावेळी 1 जानेवारीपासून वेतन आयोग लागू करण्याची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री यांनी केली होती। या वेतन आयोगाची थकबाकी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे। यासंबंधीची मंत्रिमंडळात गुरुवारी चर्चा केली जाणार आहे, म्हणजेच 27 डिसेंबर 2018 रोजी चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। काय शिक्कामोर्तब होणार आहे, कोणती चर्चा होणार आहे, चर्चा झाल्यानंतर कोणते निर्णय घेतले झाले, बक्षी समितीपेक्षा किती पगार वाढून देण्यात आला, यासंबंधीच्या नवनवीन बातम्या वेळच्या वेळी आम्ही आमच्या चॅनलवर प्रसारित करू। कृपया हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना पाठवा आणि नवनवीन बातम्यांसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा। आपला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबाबतीत आपले मत खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहून आम्हाला कळवा। धन्यवाद।